हेलो गाइस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लास्ट टाइम इन दिस पेपर नंबर 4 वी हैव सीन दिस मेंडेलियन प्रिंसिपल्स, इन विच वी हैव सीन प्रिंसिपल ऑफ यूनिट कैरेक्टर एंड प्रिंसिपल ऑफ डोमिनेंस. वन एज वी नो दैट बोथ दिस प्रिंसिपल्स, प्रिंसिपल ऑफ डोमिनेंस एंड प्रिंसिपल ऑफ यूनिट कैरेक्टर, इज बेस्ड ऑन दिस मोनोहाइब्रिड रेशियो. मोनोहाइब्रिड क्रॉस और द मोनोहाइब्रिड रेशियो आणि डायहाइब्रिड रेशियो ही अशी प्रिंसिपल्स आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? तर जर आपण एका वेळेला एकच कॅरेक्टर कन्सिडर करत असू तर इट इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजे कुठलं आपण कॅरेक्टर कन्सिडर केलेलं होतं लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये? हाईट ऑफ द प्लांट. जर एका वेळेला आपण एकापेक्षा जास्त कॅरेक्टर जर कन्सिडर केली, दोन कॅरेक्टर जर कन्सिडर केली, तर देन इट इज कॉल्ड एज डायहायब्रिड रेशो. ओके, दिस इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू सी ओनली दिस प्रिन्सिपल्स बेस्ड ऑन दिस मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस वन. ओके, युनिट कॅरेक्टर माहिती आहे आपल्याला. अकॉर्डिंग टू द मेंडेल देअर इज अ समथिंग, दॅट समथिंग इज कॉल्ड ॲज फॅक्टर. लेटर ऑन दॅट फॅक्टर इज कॉल्ड ॲज युनिट, अँड दॅट युनिट इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू दिस अदर जनरेशन. दॅट मीन्स दॅट फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दिस अदर जनरेशन. अँड ऑल्सो ही स्टेटेड दॅट फॅक्टर इज प्रेझेंट इन पेअर. हे आपलं प्रिन्सिपल ऑफ युनिट कॅरेक्टर होतं. आणि प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स काय होतं? जर आपण प्युअर कॉन्ट्रास्टिंग पॅरेंट जर घेतले आणि त्याचा जर क्रॉस घेतला, तर हे फोन जनरेशनमध्ये आपल्याला हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल मिळेल. आणि हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअलमध्ये जरी डॉमिनंट आणि रिसेसिव्ह जीन एकत्र असले, तरी त्या इंडिव्हिज्युअलचं एक्सप्रेशन कुठलं असणार आहे? डॉमिनंट जीनचं जे एक्सप्रेशन असेल ते त्या इंडिव्हिज्युअलचं एक्सप्रेशन असते. ओके, नंतर आपण आता बघूयात प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन. इट इज ऑल्सो बेस्ड ऑन दिस मोनोहायब्रिड क्रॉस वन. दिस प्रिन्सिपल इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण दोन प्युअर पॅरेंट्स घेतलेले, एक टॉल आणि एक डॉर्फ. त्याचं F1 इंडिव्हिज्युअल काय मिळालेलं? टॉल मिळालेलं, पण दॅट इज हायब्रिड वन. दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिटल टी अँड स्मॉल टी. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन ऑर लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, वॉट इट स्टेट्स? इट स्टेट्स दॅट द डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टर्स रिमेन टुगेदर फॉर अ लॉंगर पिरियड. They do not mix with each other, but at the time of gamete formation, they get segregate from each other and enters into their respective gametes. This is called as law of segregation. Okay, is example pan same as apan monohybrid ratio la je example ghetele hota, capital T, small t, small t. F1 जनरेशन ला मिळणार आपणाला कॅपिटल टी स्मॉल टी, आणि F2 जनरेशन मध्ये आपल्याला जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो काय मिळणार? 1:2, 2:1. दिस इज कॉल्ड ॲज मेंडेलियन जिनोटायपिक मोनोहायब्रिड रेशो. आणि 3:1 जो असेल, दॅट रेशो इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्लासिकल मेंडेलियन फिनोटायपिक मोनोहायब्रिड रेशो, बिकॉज दॅट एक्झाम्पल इज बेस्ड ऑन दिस मोनोहायब्रिड क्रॉस वन. ओके, दिस इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन. अगेन, इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. अँड अकॉर्डिंग टू दिस लॉ, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर जरी एकत्र राहिले तर ते मिक्स होत नाहीत. दे गेट सेग्रिगेट इंडिपेंडंटली ॲट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन. ओके, देन वी विल सी द प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडंट असॉटमेंट, डायहायब्रिड क्रॉस. आता डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? मागाशी सांगितल्याप्रमाणे, जर आपण एका वेळेला दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, दोन ट्रेड जर एखाद्याला कन्सिडर करत असू, तर दॅट इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. आता मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण काय एकच कॅरेक्टर हाईट ऑफ द प्लांट कन्सिडर केलेलं. आता इथं डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण दोन कॅरेक्टर्स कन्सिडर करणार आहोत, म्हणजे नेचर ऑफ द सीड आणि कलर ऑफ द कॉटिलिडॉन्स वन. ओके, हे जर दोन कॅरेक्टर्स एका वेळेला आपण जर स्टडीला घेतली, तर इट इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस वन. वॉट दिस लॉ स्टेट्स दॅट दिस लॉ इज बेस्ड ऑन दिस डायहायब्रिड एक्सपेरिमेंट. The crossing of two plants differing in two characters are considered at a time and is called as dihybrid experiment. According to this law, when the parents differ from each other in two or more pairs of contrasting characters or factors, then the inheritance of one pair of factor is independent to that of the other pair of factors. Manje te character mix hot nahit, no doubt. Tensa expression kasa hai? Independent to this other factors one. And at the time of gamete formation, each gamete must contribute the factor for both the characters one. This is called as law of or principle of independent assortment, and it is based on this dihybrid cross. Example काय घेतले बघूया. एज example, this is the mechanism आहे. इथे या एक्झाम्पलमध्ये येल्लो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड असे दोन पॅरेंट्स घेतले. येल्लो
कलर ऑफ दिस कॉटिलोडॉन्स म्हणून. राउंड नेचर ऑफ दिस सीड म्हणजे पी प्लांटचे आपण जे 7 कॅरेक्टर्स बघितले होते त्यातली 2 कॅरेक्टर्स एकत्र घेतलेत, कलर ऑफ द कॉटिलोडॉन्स आणि नेचर ऑफ द सीड. म्हणजे कॉटिलोडॉनचा त्या वटाण्यांच्या डाळींचा कलर कसा आहे, येल्लो आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे, दॅट शुड बी डिनोटेड बाय मीन्स ऑफ दिस कॅपिटल वाय. आणि त्यांचं नेचर कसं आहे, राऊंड आहे, फुगीर आहेत दाणे असे ते, सो व्हॉट इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल आर. आणि दुसरं कॅरेक्टर त्याचं रिसेसिव्ह कॅरेक्टर कुठलं आहे, ग्रीन अँड रिंकल, दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय स्मॉल वाय, स्मॉल वाय आणि स्मॉल आर, स्मॉल आर. होमोझायगस पॅरेंट्स घेतलेत, होमोझायगस पॅरेंट्समध्ये दोन्हीच्या दोन्ही कॅरेक्टर्स डॉमिनंट आणि दोन्हीच्या दोन्ही कॅरेक्टर रिसेसिव्ह आहेत. एका पॅरेंटमध्ये कॅपिटल वाय कॅपिटल वाय, कॅपिटल आर कॅपिटल आर, आणि दुसऱ्या पॅरेंटमध्ये स्मॉल वाय स्मॉल वाय, स्मॉल आर स्मॉल आर. असं जर आपण घेतलं तर हे एक्झाम्पल आहे, याचं सॉल्व केलं व्यवस्थित, तर असं मॅग्निफाय करतो मी, दिसेल तुम्हाला क्लिअर कट. आता पॅरेंट्स आपण काय घेतलेत, एक मेल आहे एक फिमेल आहे, त्यांचं फिनोटाईप काय आहे, येल्लो राऊंड, आणि दुसरं घेतलं कुठलं, ग्रीन रिंकल. जिनोटाईप्स काय झाले, होमोझायगस आहे ते येल्लो राऊंड, म्हणून येणार काय, होमोझायगस म्हणजे होमो म्हणजे सिमिलर, झायगस म्हणजे झायगोट, म्हणजे एक सिमिलर गॅमिट्स फॉर्म करणारा जे असेल दॅट इज कॉल्ड ॲज होमोझायगस वन. जिनोटाईप्स काय घेतलेत, कॅपिटल वाय कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर कॅपिटल आर. ग्रीन रिंकल होमोझायगस रिसेसिव्ह आहे, म्हणून त्याचे जिनोटाईप्स काय घेतलेत आपण, स्मॉल वाय स्मॉल वाय आणि स्मॉल आर स्मॉल आर. आता गॅमिट्स पडताना काय गॅमिट पडलेत बघा, होमोझायगस असल्यामुळं प्रत्येक गॅमिट काय पडणार आहेत, एकच टाईपचे गॅमिट्स पडणार आहेत, आणि ईच गॅमिट मस्ट कंट्रीब्यूट द जीन फॉर बोथ द कॅरेक्टर्स, म्हणजे कुठले कॅरेक्टर्स, कलर ऑफ द कॉटिलिडॉन्स आणि नेचर ऑफ द सीड. त्याच्यामुळं गॅमिट्स पडताना गॅमिटमध्ये काय येणार, कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर. दॅट मीन्स ॲट द टाईम ऑफ इंडिपेंडंट फ्री असॉर्टमेंटमध्ये काय होतं, ईच गॅमिट मस्ट कंट्रीब्यूट द जीन फॉर बोथ द कॅरेक्टर्स, म्हणजे कलर ऑफ दी कॉटिलिडॉन्स आणि नेचर ऑफ द सीड. त्याच्यामुळं येल्लो राऊंडचे गॅमिट्स काय असणार आहेत, कॅपिटल वाय कॅपिटल आर, आणि ग्रीन रिंकलचे काय असणार आहेत, स्मॉल वाय स्मॉल आर. आता त्याचं फर्टिलायझेशन झालं, येपोनमध्ये काय मिळणार आपल्याला, जिनोटाईप्स हेट्रोझायगस मिळणार, कॅपिटल वाय पण आहे स्मॉल वाय पण आहे कॅपिटल आर पण आहे आणि स्मॉल आर पण आहे. आता इथं जर आपण प्रिन्सिपल लॉ ऑफ डॉमिनन्स अप्लाय केला, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय काय राहणार आहे, कॅपिटल वाय म्हणजे काय, येल्लो कॉटिलिडॉन्स, आणि स्मॉल वाय म्हणजे काय, ग्रीन कॉटिलिडॉन्स, आणि कॅपिटल आर म्हणजे काय, राऊंड नेचर ऑफ दिस सीड, आणि स्मॉल आर म्हणजे काय, रिंकल नेचर ऑफ दिस नेट. त्याच्यामुळं कॉटिलिडॉन्स कसे असणार आहेत, इवन दो कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय असले तरी येल्लो असणार आहे, आणि कॅपिटल आर आणि स्मॉल आर असेल तर इथे येल्लो राऊंडच राहणार. म्हणजे ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑर ऑल दी सीड्स विच आर हॅव्हिंग द पॅरेंट्स होमोझायगस येल्लो राऊंड आणि होमोझायगस ग्रीन रिंकल असेल, तर त्यांच्यापासून जे सगळे सीड्स मिळतील ते सगळे कसे असणार आहेत, येल्लो राऊंडच आहेत, परंतु ती कशी असणार आहेत, हेट्रोझायगस असणार आहेत. मग त्यांना आपण जर F2 जनरेशन घेतलं, सेम F1 × F1, येल्लो राऊंड कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय, कॅपिटल आर कॅपिटल स्मॉल आर, असं जर घेतलं तर आपल्याला 4 टाईपचे गॅमिट्स मिळतील. इथं जरा गॅमिटमध्ये ते प्रिंटिंग नीट उठलेलं नाही आहे, पण त्याचे गॅमिट्स काय असणार, इथं चेकआउट बोर्डमध्ये दिलेत व्यवस्थित, काय काय असणार आहेत, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर, आणि स्मॉल वाय आणि स्मॉल आर. आता ह्याचा एक फॉर्म्युला आहे, कुठला फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला, टाईप्स ऑफ गॅमिट्स. इथे 4 टाईपचे गॅमिट्स पडलेत ना, 4 टाईपचे गॅमिट्स म्हटल्या तर टाईप्स ऑफ गॅमिट्स इज इक्वल टू 2^n. एकदा लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित, इथं मी मेन्शन केलेलं नाही आहे, मग तो टाईप्स ऑफ गॅमिट्स इज इक्वल, तो फॉर्म्युला आहे, टाईप्स ऑफ गॅमिट्स इज इक्वल टू 2^n, वेर n इज इक्वल टू नंबर ऑफ हायब्रिड कॅरेक्टर्स. आता इथे हायब्रिड कॅरेक्टर्स किती आहे, 2 आहेत. डायब्रिडचं एक्झाम्पल आहे, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय हे एक हायब्रिड कॅरेक्टर आहे, आणि कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे एक हायब्रिड कॅरेक्टर आहे, त्यामुळे यांची व्हॅल्यू किती राहणार, 2 राहणार. 2 × 2 4 टाईपचे गॅमिट्स पडावले, आणि प्रत्येक गॅमिटमध्ये त्यांचा सिक्वेन्स कसा आहे, पहिला कॅपिटल दुसरा कॅपिटल, पहिला कॅपिटल दुसरा रिसेसिव, पहिला रिसेसिव दुसरा कॅपिटल आणि दोन्ही रिसेसिव, असे 4 टाईपचे गॅमिट्स मिळतील. आणि एकूण तुम्हाला किती इंडिव्हिज्युअल्स मिळणार आहेत, एकूण 16 इंडिव्हिज्युअल्स मिळणार आहेत, आणि त्यांचा फिनोटायपिक रेशो काय राहणार आहे, तो 9s2 3s2 3s2 1. मग 9 कुठले असणार आहेत, येल्लो राऊंड आहेत. मग त्यांचं जिनोटाईप काय पण असेल, कुणाचं कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर असेल, किंवा कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असेल, असे ते 9 इंडिव्हिज्युअल्स आहेत. आणि येल्लो रिंकल ग्रीन राऊंड आणि ग्रीन रिंकल, म्हणून यांचा फिनोटायपिक रेशो काय मिळणार आपल्याला, 9s2 3s2 3s2 1. आता यांचा जिनोटायपिक रेशो काय होईल, जिनोटायपिक रेशो म्हणजे काय,
आता ते नाईन आहेत ना, नाईन कुठले आहेत, येल्लो राउंड आहेत त्यांच्या सगळ्यांचे, 1 2 3 4 5 7 9 10 13 अशी जी इंडिव्हिज्युअल चेकरबोर्ड, मग त्यांचे जीनोटाईप सारखे नाही आहेत. पहिल्याचं काय जीनोटाईप्स आहेत, कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. दुसऱ्याचे जीनोटाईप्स काय असणार आहेत, कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे हा जो नाईन आहे तो नाईनचा डिव्हिजन कसं होतं जीनोटाईपिक रेशोमध्ये, 1s2 2s2 2s2 4. 9 झाले 1s2 2s2 2s2 4, नंतर 3 आहेत ते 1s2 2, नंतर 3 आहेत ते 1s2 2, आणि शेवटला 1. म्हणजे जीनोटाईपिक रेशो तो जरासा मोठा होणार, 1s2 2s2 2s2 4 1s2 2 1s2 2s2 1. म्हणजे मेंडेलियन क्लासिकल डाय हायब्रिड फिनोटायपिक रेशो जर असेल तर तो काय असणार आहे, ऑलवेज अकॉर्डिंग टू हिम 9s2 3s2 3s2 1. आणि जीनोटायपिक रेशो काय असायला पाहिजे, 1s2 2s2 2s2 4 1s2 2 1s2 2s2 1. ओके, दिस अबाउट दिस लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट फ्री असॉर्टमेंट. लॉ ऑफ सेग्रिगेशन काय, इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, इट इज बेस्ड ऑन दिस मोनोहायब्रिड रेशो. आणि मोनोहायब्रिड रेशो असल्यामुळे काय, जर दोन प्युअर पॅरेंट्स घेतले तर त्यांचा F1 हेट्रोझायगस मिळणार, हायब्रिड मिळणार, आणि ते हायब्रिड कॅरेक्टर जरी एकत्र असले तर ते मिक्स होणार नाहीत, ॲट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन दे गेट सेग्रिगेट इंडिपेंडंटली. दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ इंडिपेंडंट फ्री असॉर्टमेंट काय, इट इज ॲप्लिकेबल टू दिस डायहायब्रिड रेशो. डायहायब्रिड रेशोमध्ये आपण जर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, दोन ट्रेट्स एकत्र घेतले तर ते मिक्स पण होत नाहीत, आणि ते इंडिपेंडंटली सेग्रिगेट टू इच अदर, अँड इच गॅमेट मस्ट कंट्रीब्यूट द जीन फॉर बोथ द कॅरेक्टर्स. अशा रीतीने आपण किती प्रिन्सिपल्स बघितले, प्रिन्सिपल ऑफ युनिट कॅरेक्टर, प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स, प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन, आणि प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडंट फ्री असॉर्टमेंट. ओके, नंतर काय आहे बघूया, नंतर आहे कोडॉमिनन्स अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता अकॉर्डिंग टू द मेंडेलचा लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगत आहे, तर F1 हायब्रिडमध्ये जर डॉमिनंट जीन असेल तर ते इंडिव्हिज्युअलचं डॉमिनंट, ते त्या इंडिव्हिज्युअलचं कॅरेक्टर. जर दोन्ही डॉमिनंट असेल तर डॉमिनंट कॅरेक्टर, दोन्ही रिसेसिव्ह असेल तर रिसेसिव्ह कॅरेक्टर. ओके, पण बऱ्याच वेळेला जसं जसं हा प्रिन्सिपल नेक्स्ट टाईमला ॲप्लाय होत नाही, बऱ्याच वेळेला काय होतं आहे, तर डॉमिनंट आणि रिसेसिव्ह लॅक देअर डॉमिनंट अँड रिसेसिव्ह रिलेशनशिप अँड बोथ आर गेट एक्सप्रेस इन टू दिस F1 जनरेशन, ऑर बोथ द जीन्स आर गेट एक्सप्रेस इंडिपेंडंटली इन टू दिस F1 जनरेशन. आता मग लॉ कोडॉमिनन्स काय आहे आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स काय आहे बघूया. इन कोडॉमिनन्स बोथ डॉमिनंट अँड रिसेसिव्ह एलील्स लॅक देअर डॉमिनंट अँड रिसेसिव्ह रिलेशनशिप अँड बोथ द जीन्स एक्सप्रेस देअर एक्सप्रेशन्स इंडिपेंडंटली वन. इन दिस केस डॉमिनंट कॅरेक्टर इज नॉट मिक्स्ड विथ रिसेसिव्ह कॅरेक्टर, दस इन कोडॉमिनन्स बोथ डॉमिनंट अँड रिसेसिव्ह एलील्स एक्सप्रेस देअर कॅरेक्टर्स इन F1 जनरेशन. नन इज मास्क्ड. कोडॉमिनन्स इज अन एलिलिक इंटरॅक्शन अँड एक्झाम्पल्स आर एलिलिक इंटरॅक्शन म्हणजे when the genes are present on the similar loci of the homologous chromosome, that is called as allelic interaction 1. Okay, jar non allelic asel tar kasa, they do not present at the same loci of the homologous chromosome. don ek pair jar chromosome chi ghetli tar tya chromosome cha pair madhe chromosome structure ma tya madhe centromere hai ani doni bajula chromatids ahet. mag eka chromosome cha centromere pasun tharavik अंतरावरती एक क्रोमोझो एक जीन प्रेझेंट आहे, आणि तसं सिमिलरली दुसऱ्या क्रोमोझोमवरती पण सेंट्रोमिअरपासून ठराविक अंतरावर त्यांचं डिस्टन्स सेमच असेल, दॅट इज कॉल्ड ॲज ॲलिलिक इंटरॅक्शन. म्हणून असं जर नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज नॉन ॲलिलिक इंटरॅक्शन. आता कोडॉमिनन्स एक्झाम्पल काय बघा, दोन एक्झाम्पल्स आहेत. एक आहे ए बी ब्लड ग्रुप. ए बी ब्लड ग्रुप म्हणजे काय होतं आहे, ए बी ब्लड ग्रुपमध्ये आपल्याला माहिती आहे ह्युमन बिईंगमध्ये ए ब्लड ग्रुप आहे, बी ब्लड ग्रुप आहे, ए बी ब्लड ग्रुप आहे आणि ओ ब्लड ग्रुप आहे. त्यातलं ए बी ब्लड ग्रुप आहे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. बोथ द जीन्स आर एक्सप्रेस इन टू दिस जनरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज कोडॉमिनन्स वन. म्हणजे ए बी ब्लड ग्रुपमध्ये आपल्याला ॲलील ए आणि ॲलील फॉर दिस बी ब्लड ग्रुप आर एक्सप्रेस टुगेदर, दॅट इज कॉल्ड ॲज ए बी ब्लड ग्रुप वन. आणि दुसरं एक्झाम्पल आहे कोट कलर इन शॉर्ट हॉर्न कॅटल. शॉर्ट हॉर्न कॅटलमध्ये काय आहे, तर दे आर टू कलर्स अवेअर, रेड आणि व्हाईट. रेड बुल आणि व्हाईट काव जर आपण त्याचा क्रॉस घेतला तर अकॉर्डिंग टू दिस लॉ ऑफ डॉमिनन्स काय एक्सप्रेशन आपल्याला मिळायला पाहिजे होतं, सगळेच्या सगळे F1 रेडच मिळायला पाहिजे होते ना, तसं होत नाही, दोन्ही पण कलर बघायला मिळतात, म्हणजे रेड आणि व्हाईट. ओके, देन इट इज कॉल्ड ॲज कोडॉमिनन्स. ओके, इथं घेतले रेड बुल आणि व्हाईट काऊचं, कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर.
मग त्यांचे गॅमिट्स पाडलेत कॅपिटल आर आणि इकडे स्मॉल आर. F1 मध्ये काय गॅमिट्स मिळालेत? कॅपिटल आर आणि स्मॉल आर. मग आता F2 जनरेशन घेतलं, F2 जनरेशनमध्ये परत कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर कसल्या आहेत? ते एक्सप्रेशन जे F1 जनरेशन आहे ते सगळं ते कुठले मिळालेत? रोहन कलर मिळाले. इथं जर लॉ ऑफ डॉमिनन्स अप्लाय केला असतं तर आपल्याला काय आपण काय लिहिलं असतं? रेडच लिहिलं असते ना, व्हाईट आपण सप्रेस झालं असतं असं म्हटलं असतं. व्हाईटसाठी जर स्मॉल आर होतं मग ते रिसेसिव्ह असल्यामुळे ते कॅरेक्टर सप्रेस होणार. इथं तसं होत नाही. को डॉमिनन्समध्ये बोथ डॉमिनंट आणि रिसेसिव्ह एक्सप्रेस इंडिपेंडंटली इन टू दिस F1 जनरेशन. त्यामुळं तो कलर कुठला मिळतो? रोहन कलर. म्हणजे तांबडी आणि पांढऱ्या कलरचे पॅचेस असणारी गाई आपण बघतोय, वासरं किंवा बघतोय, म्हणजे त्यांचं पूर्ण तांबडा, एका गाईंचा कलर तांबडा असतो, एकाचा व्हाईट असतो. मग ह्या केसमध्ये कसं होतं आहे? तांबड्या कलरचे पॅच आणि व्हाईट कलरचे पॅच दोन्ही पण बघायला मिळतं. मग त्यांचा चेकरबोर्ड केला आहे, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, एका बाजूला मेलचे गॅमेट्स, एका बाजूला फिमेलचे गॅमेट्स. मग आता कॅपिटल आर कॅपिटल असेल, सिंगल असेल, होमोझगस कंडिशन असेल, तरच ते रेड बुल होणार, रेड असणार कलर. मग दॅट इट मे बी द मेल आर फिमेल वन. आणि कॅपिटल आर आणि स्मॉल आर असेल तर रोहन कलर बघायला मिळणार, आणि नुसतं स्मॉल आर असेल तर व्हाईट कलर बघायला मिळणार. त्यामुळे त्यांचा जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो गमत आहे. जिनोटायपिक रेशो 1:2:2:1 आणि फिनोटायपिक रेशो पण काय मिळाला? 1:2:2:1. तिथं आपण प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्समध्ये आपल्याला जिनोटायपिक रेशो काय मिळालेला? 1:2:2:1 मिळालेला. आणि फिनोटायपिक रेशो काय मिळालेला? 3:1 मिळालेला. पण इथं तसं नाही होत, इथं 1:2:2:1 बघायला मिळतं. ओके, नंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय? नाही तर कम्प्लीट डॉमिनंट नॉट रिसेसिव्ह टू इच अदर वन. एक्झाम्पल आहे मिरॅबिलस जलापा, 4 o'clock प्लांट. आणि त्यामुळे इथं जिनोटायप दाखवताना कसं दाखवलेत? कॅपिटल आर आणि स्मॉल आर नाही दाखवत. कॅपिटल म्हणजे R1 आणि R2 असे दाखवतात. म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय? बोथ द एलील्स ऑफ अ कॅरेक्टर हॅज पार्शियल एक्सप्रेशन इन टू दिस F1 जनरेशन. पार्शियल म्हणजे मिक्स होतात कॅरेक्टर्स ते, आणि F1 जनरेशनमध्ये आपल्याला वेगळाच कॅरेक्टर बघायला मिळतं. कोडॉमिनन्समध्ये कसं? दोन्ही कॅरेक्टर बघायला मिळते, म्हणजे व्हाईट आणि रेड दोन्ही पण बघायला मिळते. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये तसं नाही. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये मिक्सिंग ऑफ दिस कॅरेक्टर्स बघायला मिळतं. त्याचं एक्झाम्पल आहे मिरॅबिलस जलापा, रेड फ्लॉवर आणि व्हाईट फ्लॉवर. रेड फ्लॉवरचे जिनोटाइप्स काय केले आहेत? R1 आणि R1, आणि व्हाईट फ्लॉवरचे R2 R2. गॅमिट्स पडताना एकामध्ये R1, एकामध्ye एकाचे R2. F1 जनरेशन मिळणारा R1 आणि R2, आणि त्याचं एक्सप्रेशन काय असायला पाहिजे होतं? जर लॉ ऑफ डॉमिनन्स अप्लाय केला असतं तर दॅट इज कॉल्ड ॲज रेड फ्लॉवर. पण इथं तसं नाही होत, ते पिंक कलरची फ्लॉवर बघायला मिळतात. जर आपण F2चा क्रॉस घेतला F1 इंटू F1, तिथं आपल्याला काय जिनोटाइपिक आणि फिनोटाइपिक रेशो? इथं अगेन सेम 1:2:2:1, 1:2:2:1. ओके, इट इज व्हेरी सिम्पल वन. हे बरेचसे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे प्रिन्सिपल्स आहेत, पण परीक्षेमध्ये तुम्हाला चांगली मदत करतात. त्याच्यामुळं मोनोहायब्रिड रेशोचा मोनोहायब्रिड म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपल्याला जिनोटायपिक फिनोटायपिक रेशो काय मिळाला? 1:2:2:1. फिनोटायपिक रेशो मिळाला 3:1. नंतर आपण लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये लॉ ऑफ प्युरोटाइप गॅमेट्स, तिथं आपल्याला सेमच रेशो मिळाला 1:2:2:1, 3:1. नंतर इंडिपेंडंट फ्री असॉटमेंटमध्ये आपल्याला काय रेशो मिळाला? फिनोटायपिक रेशो, दॅट इज कॉल्ड एज क्लासिकल डायहायब्रिड रेशो 1:9:2:3:2:3:1. आणि जिनोटायपिक रेशो होता 1:2:2:1, 1:2:2:4, 1:2:2:1. आणि इथं परत कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये आपल्याला काय रेशो मिळाला? 1:2:2:1, 1:2:2:1. ओके, ह्या इथंपर्यंत एवढंच थांबूयात आपण. नंतर आपण बघणार आहे जीन इंटरॅक्शन आहे, सप्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन, कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन आणि मल्टिपल एलील्स. एवढा जर युनिट झालं तर आपलं मोर दॅन 50% सिलेबस कवर होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. वी विल स्टॉप हियर. नेक्स्ट टाईम वी विल कवर अदर आस्पेक्ट ऑफ दिस टॉपिक वन.